लाखो शेतकऱ्यांची मनपसंद तार प्लस ताडपत्री टीअर लॉक टेक्नॉलॉजीने वर्षानुवर्ष चालणाऱ्या ताडपत्रीचे एक नाही अनेक फायदे आहेत जसे की फळभाज्यांच्या हो संरक्षणासाठी धान्य वाळवण्यासाठी लघु उद्योगासाठी पशु संरक्षणासाठी फायदेशीर आकर्षक ऑफरसह आजच खरेदीसाठी आपल्या जवळच्या की लाल दुकानाला भेट द्या किंवा प्ले स्टोर वरून अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर ॲप डाउनलोड करा किंवा कॉल करा पंच्याण्णव वर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड अॅग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस या पिकावर पूर्ण माहिती पाहणार आहोत पातेगळ संबंधी तर जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या वेळीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना आता समस्या येत आहेत अशा बदलत्या वातावरणामध्ये ज जा खूप जास्त पाऊस पडतो आहे जमिनीमध्ये ओलावा तयार राहतो राहतो आहे आणि अशा परिस्थितीत जी बोंड तयार आहेत ती तर व्यवस्थित आहेत परंतु जी फुलामधून फळात रूपांतर होते म्हणजेच फुलकळी किंवा पाते तर ही पाते गळून पडत आहेत तर आता जवळपास खूप साऱ्या शेतकऱ्यांनी चा, तेरा चाळीस तेरा चाळीस तेरा किंवा मॅग्नेशियम सल्फेट हे जे डोस दिलेत किंवा झिरो झिरो पन्नास पण दिलेत पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये आपल्या कपाशीची बोंडं गळत आहेत आणि मग आता याच्यानंतर नेमकं करायचं काय तर असा शेतकऱ्यांपुढं प्रश्न उभा राहतो तर ही जी गळ आहे किंवा पाते जी गळत आहेत तर ही कमी प्रमाणात आहेत असं काही नाही की एका झाडामधून तुमचे दहा ते पंधरा पाते गळत आहेत एक दोन तीन दोन तीन पाते आपल्याला एका झाडापासून दिसत आहेत किंवा एखादा पाता एखाद्या झाडाखाली दिसतो तर अशा परिस्थितीत आपल्याला काय पर्यायी नियोजन करायचं आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सरळ सरळ काय करायचे आता हे झाड दिसतंय तुम्हाला या झाडाची उंची सर्वसाधारण साडेपाच फुटापर्यंत आहे आणि या झाडाला मला अजून तरी खाली एकही पाते गळ पाता गळलेला दिसत नाही आहे जर सर्वसाधारण जर पाहिला तर एक दोन तीन तीन जे बोंड आहेत तर हे सेट आहेत या फांदीला आणि बाकीचे जर पाहिले तर एक दोन हे फुलामध्ये आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा ही जी बोंड आहेत तर आता ही तयार व्हायला लागलीत म्हणजे एकूण जर विचार केला तर दोन चार सहा आठ दहा आणि बारा तर बारा बोंड आपल्याला एका फांदीपासून पाहायला मिळतील तर आता ही जी बारा बोंड आहेत किंवा बारा पाते आहेत तर बारा पातेची आपल्याला बाराची बारा बोंड बारा जर करायचे असतील किंवा याच्यातून एक दोन गळू होऊ शकतात तर या गळणीचे कारण काय तर ही जी कपाशीची वाढ आहे तर ही इथून वर खूप जास्त प्रमाणात आपल्याला ताकद लागते खत लागतं आणि हे बदलतं वातावरण आहे या वातावरणामध्ये आपल्या पिकांना खूप जास्त खतांची गरज असते किंवा पोषक जे न्यूट्रिएंट्स आहे तर हे न्यूट्रिएंट्स आपल्याला या झाडाला प्रॉपर मिळत नाही म्हणून गळवते तर अशा परिस्थितीत काय करायचं आहे जा? जी झाडं सहा फुटाच्या वर आहेत तर त्या झाडांचा फक्त आपल्याला काय करायचं आहे हा जो शेंडा आहे तर हा खोडून घ्यायचा आहे म्हणजेच कट करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण जर हा शेंडा जर काढून टाकला तर याची वाढ इथंच थांबेल आणि खालची जी वाढ आहे तर ही वाढ जास्त वाढेल म्हणजेच जे काही बोंड आहेत किंवा पाते आहेत तर सगळी ताकद सगळं खत सगळे न्यूट्रियंट्स हे आपल्या पात्यांना मिळतील म्हणजेच इथं काय होणार आहे की वरची वा वाढ जी आहे तर ही थांबल आणि खाली सगळा विकास होत राहील झाडाचा म्हणजेच काय होईल की जी काही दोन टक्के तीन टक्के जी पाते होणार आहे तर ही पूर्णपणे थांबेल अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक झाडाचा शेंडा काढू शकता जी झाडं सहा फुटाच्यापेक्षा जास्त आहेत कारण सहा फुटाच्यावर आपल्याला सहसा माहिती आताच्या ज्या व्हरायटी आहेत तर या व्हरायट्या खूप जास्त वाढत नाहीत परंतु मग काय होतं फक्त शेंड्यावर जी झाडं चालतात ती खाली चालत नाहीत ही खाली चालना झाडाला चालण्या देण्यासाठी आपल्याला हा शेंडा कट करणं गरजेचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपलं झाडाचा शेंडा कट करा जेणेकरून आपली जी काही खालची पाते आहेत किंवा आता फुलातून का पात्यामध्ये रूपांतर होतंय तर ही जी सेटिंग आहे ही शंभर टक्के पूर्ण राहील जर आपण शेंड्याकडे जास्त लक्ष दिलं नाही तर जी काही समजा एका फांदीला जर बारा ते पंधरापर्यंत बोंड असतील तर आपल्याला दहा बोंडापर्यंतच आपल्याला हे मिळतील कारण का तर वर फक्त वरतीच सगळे न्यूट्रिन जातात खाली मिळत नाही तर वरची जी काही वाढ आहे तर ही आता बंद करून टाका कारण आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण सहा फुटाच्या झाडाला जवळपास एका बाजूला दहा ते बारा फांद्या आहेत म्हणजे विचार करू शकता जर दहा बोंड एका फांदीला लागली तर एकशे वीसपर्यंत बोंड आपल्याला फक्त एकाच बाजूने मिळतील तर अशा विकासासाठी किंवा झाडाचा विकास होण्यासाठी आपल्याला हे कट करणं खूप गरजेचं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी शेंडे कट केले नसतील त्या शेतकऱ्यांनी आता लवकरच सहा फूट होण्याची थोडीशी वाट पाहा लगेच कट करू नका सर्वसाधारण शेंडा दिसायला लागला की तो शेंडा खोडून टाका जेणेकरून खालची वाढ जास्त प्रमाणात होईल तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सोबत चॅनलला अजून सब तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच तुमची या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत तुम्हाला या माहितीचा फायदा होतो आहे की नाही होतो कितपत होतोय तुम्ही कितीपत आपल्या व्हिडिओंचा फायदा घेत आहे याबद्दलसुद्धा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद